नमस्कार फ्रेंड्स, होमकुकच्या किचनमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. आणि आता दिवाळी जवळ आली आहे म्हणून आज दिवाळी रेसिपीजमध्ये मी तुम्हाला झटपट असे बिस्किट्स करून दाखवणार आहेत. तर हे बिस्किट करण्यासाठी लागणारे साहित्य आहेत. इथे मी 3 चमचे तूप वापरलेलं आहे, 2 चमचे पिठी साखर, 4 चमचे मैदा, 1/2 चमचे वेलचीची पूड आणि ड्रायफ्रुट्समध्ये मी इथे बदाम वापरलेले आहेत. तुम्ही कोणतेही ड्रायफ्रुट्स इथे वापरू शकता. तर हे बिस्किट करण्यासाठी सर्वप्रथम मी जे तूप होतं ते एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे. त्यात मी आता 2 चमचे पिठी साखर टाकलेली आहे. आता ही पिठी साखर आहे ती मी ह्या तुपामध्ये व्यवस्थित अशी फेटून घेणार आहे. त्याच्यामध्ये बिलकुल असे लम्स नाही राहिले पाहिजे, म्हणजे त्याची कुठेही गुठली नाही राहिली पाहिजे, ते पूर्ण पातळ झालं पाहिजे ह्याची काळजी घ्या. हे व्यवस्थित अशी मी हाताने फेटून घेते. चमच्याने हे व्यवस्थित फेटलं जात नाही म्हणून शक्य झालं तर हे हातानेच करून घ्या. आता हे छान फेटलं गेलेलं आहे. त्यात मी 3 चमचे मैदा घातलेला आहे. आता हा मैदा देखील मी हा तूप आणि साखरमध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेते. एकदम व्यवस्थित असा हाताने फोडून फोडून घ्या, जेणेकरून ते कुठेही गुठली नाही राहिली पाहिजे. आणि जशा प्रकारे आपण चपातीचा किंवा पुरीचा पीठ मळून घेतो तशाच प्रकारे मी आता हा पीठ मळून घेणार आहे. पण मी इथे कोणत्याही प्रकारचा पाण्याचा वापर केलेला नाही आहे. त्यात आता मी 1/2 चम्मच वेलचीची पूड टाकलेली आहे. त्याला खाताना छान असा वास यावा म्हणून मी इथे वेलचीची पूडचा वापर केलेला होता. आता ही वेलचीची पूड देखील मी यात छान अशी मिक्स करून घेते. अशा प्रकारे हे बिस्किटचा डो आता माझा रेडी झालेला आहे. मी आता ह्याचे बिस्किट्स बनवून घेणार आहे. तुम्हाला ज्या साईजमध्ये हे बिस्किट्स हवे असेल त्या साईजमध्ये इथे बिस्किट्स बनवून घ्या. आणि शक्य झालं तर एकदम लहान साईजच ठेवा, कारण की ते बेक झाल्यावर त्याची साईज मोठी होते. अशा प्रकारे फक्त मी 4 चमचे मैद्याचे इथे टोटल 5 बिस्किट्स बनवले होते. हे आता बिस्किट्स माझे बनून रेडी झालेले आहेत. त्यावरती मी आता ड्रायफ्रुट्स म्हणून जे बदाम बारीक कापून घेतलेले होते ते बदाम मी ह्यावरती लावून घेतलेले आहेत. बदाम लावल्यावर ते थोडेसे प्रेस करून घ्या, जेणेकरून जे बदाम आहेत ते बेक केल्यावरती बाहेर पडू नयेत म्हणून. आता हे बिस्किट्स आहेत ते माझे बेक करण्यासाठी रेडी आहेत. त्यासाठी मी जे ओव्हनचं भांडं असतं, म्हणजे ॲल्युमिनियमचं जे भांडं असतं, त्यावरती मी बटर पेपर लावलेलं आहे. आणि ह्यावरती मी थोडंसं आता मैदा आहे तो टाकून घेणार आहे, जेणेकरून जे बिस्किट्स आहेत ते ह्या पेपरला चिकटले नाही जावेत म्हणून, किंवा ते बेक केल्यावर इझिली बाहेर पडावेत म्हणून. आणि आता मी हे बिस्किट्स आहेत ते ह्या पेपरवरती ठेवून ह्याला 10 मिनटं जोपर्यंत त्याला हलका असा गोल्डन असा कलर येत नाही तोपर्यंत त्याला बेक करून घेणार आहे. आणि तुम्ही सपोज जर मायक्रोवेव्ह यूज करत असाल तर तुम्ही ह्याला 140 डिग्रीवरती 7 ते 8 मिनटं व्यवस्थित असं बेक करून घ्या. आता मी ह्याला 7 ते 8 मिनिटे बेक करण्यासाठी ठेवलेलं आहे. हे 7 ते 8 मिनिटानंतर ह्याला छान असा कलर आलेला आहे. आणि तुम्ही मध्ये चेक करून घ्या, जर फक्त ओव्हन ते ओपन करू नका, बाहेरूनच असं बघून घ्या. जर तुम्हाला वाटलं की हे शिजलेलं आहे तर तुम्ही हे लगेच काढू शकता. जर तुम्हाला वाटत असेल हे नसेल शिजलेलं तर तुम्ही ह्याला थोडंसं अजून शिजून घेतलं तरी देखील चालेल. अशा प्रकारे ही झटपट अशी बिस्किट्स माझी रेडी झालेली आहे. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला काही डाऊट्स असतील ह्या रेसिपीबद्दल तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू.